चैतन्य दूध, आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध, गाईचं शुद्ध गावरान तूप, श्रीखंड, आम्रखंड, पनीर, मँगो, व्हॅनिला, शाही लस्सी, दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने, तसेच चैतन्य ॲक्वाची पाणी बॉटल, साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज, कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक भेट वस्तू, सोबतच मिळवा 5000 पर्यंत कॅशबॅक, 0% डाऊन पेमेंट, 0% व्याजदर। साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज, संपर्क 93-25-42-32 आणि 77-09-80-59-05। राहुरी शहर हद्दीमध्ये नगर मनमाड राज्य महामार्गावरती असणाऱ्या मोटवानी वाईन्स या दुकानामध्ये 24 तासामध्ये 2 वेळा आग लागल्याची घटना 28 एप्रिल रोजी घडली आहे। त्यामुळे या दुकानामध्ये आग लागली की लावण्यात आली याबाबत तालुक्यात चर्चेला उधाण आलंय। राहुरी शहरामधील नगर मनमाड राज्य महामार्गावरती कृषी उत्पन्न बाजार समितीच्या समोर एक मोटवानी वाईन्स नावाचं दारूचं दुकान आहे। दुकानामध्ये 27 एप्रिल रोजी रात्रीच्या दरम्यान शॉर्ट सर्किट होऊन आग लागली होती। ती आग ताबडतोब विझवण्यात आली। त्यानंतर 28 एप्रिल रोजी दुपारी 12:00 दरम्यान पुन्हा त्याच दुकानात आग लागली आहे। यावेळी अग्निशामक दलाचे प्रमुख राजेंद्र पवार यांनी तात्काळ घटनास्थळी अग्निशामक दल पाठवून ही आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला, परंतु गोडाऊनला आग लागल्यानंही आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशामक दलाचे राजेंद्र पवार, नंदू मोरे, लखन काळे, अमोल गिरगुणे, बाळासाहेब पवार यांनी प्रयत्न करून ही आग आटोक्यात आणली आहे। यावेळी पोलीस पथक आणि महावितरण कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली। त्या दुकानामध्ये चोरून लाईट कनेक्शन घेतल्याचं यावेळी दिसून आलंय, अशी परिसरामध्ये चर्चा सुरू होती। एकाच दुकानामध्ये 24 तासामध्ये 2 वेळा आग लागल्यानं शहरामध्ये चर्चेला उधाण आलं होतं। या घटनेमध्ये 70-80 लाखांचं नुकसान झालंय, अशी माहिती राहुरी पोलीस ठाण्यामध्ये देण्यात आली आहे। या दुकानामध्ये आग लागली की इन्शुरन्स पास करून घेण्यासाठी आग लावण्यात आली। लाखो रुपयांचे इन्शुरन्स पास करून घेण्यासाठी पोलीस प्रशासन आणि इन्शुरन्स विभागाच्या डोळ्यामध्ये धूळफेक करणाऱ्या व्यापाऱ्यावरती पोलीस प्रशासन, इन्शुरन्स विभाग तसेच महावितरण विभाग कारवाई करणार का, असे विविध प्रश्न आता उपस्थित केले जात आहेत। या दुकानामध्ये आकडा टाकून लाईट कनेक्शन घेण्यात आलं होतं अशी चर्चा सुरू आहे। याबाबत महावितरण अधिकारी काय कारवाई करणार याकडेच नागरिकांचं लक्ष लागलंय। मनोज साळवे सह सतीश फुलसौंदर, C24 तास, राहुरी। सुनबाई, आजही चहा काल सारखाच बनव। अग, कोणती नवीन चहा पद्धती आणली आहेस का? काय ग, कालच्या चहाचं रहस्य काय आहे? प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध। चहा पत्ती तीच, फक्त दूध नवीन। आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद। तुम्ही फक्त दूध बदला, राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा। नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी। महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत OT टेक्निशियन, ANM, GNM हे कोर्सेस करा आणि शासकीय, निमशासकीय, खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा। विद्यापीठ मान्यता कोर्सेस, अत्याधुनिक शिक्षण प्रणाली, अनुभवी शिक्षक वर्ग, BSc नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग, कालावधी 4 वर्ष, पात्रता 12वी सायन्स आणि CET उत्तीर्ण, थेरॉटिकल बरोबरच प्रॅक्टिकल नॉलेजवर भर। तेव्हा आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि आयुष्याला एक वेगळी दिशा द्या। संपर्क डॉक्टर दीपाली प्रवीण कुमार पाणसरे, मोबाईल नंबर 84-68-81-64-40, 92-09-87-34-30, 82-37-64-32 आणि 82-37-54-04-32।